नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉइंट जळगाव महाराष्ट्र। फोटोशॉपच्या व्हिडिओ लेसन 3 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या फोटोशॉपच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत आज, तर एडिट या मेनूबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जमा करणार आहोत। तर एडिट मेनू काय आहे, तर मी एडिटवर क्लिक करतो। पहिले फोटो ओपन केलेला आहे मी। मित्रों, मला सांगायला आनंद होतो आहे की माझा जे काही गुगल ट्यूब्सवर यूट्यूब्सवर व्हिडिओ आहे त्याला अनेक प्रतिसाद मिळत आहे, चांगले प्रतिसाद मला भरपूर विद्यार्थी मित्रांनी किंवा ज्यांनी व्हिजिट दिल्या त्यांनी दिलेले, त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देऊ इच्छितो की आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टू एक्सेप्ट इन दिस पर्टिक्युलर फीडबॅक। मला आनंद होतो आहे। उलट माझं जे ताकद जी आहे ती तुम्ही सर्वांनीच वाढवलेली आहे आणि तुमच्या सर्वांमुळेच मी एवढा जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकतो आहे आणि मला नवीन एक ताकद तुम्ही सर्व लोकांनी तयार करून दिलेली, त्याबद्दल धन्यवाद। मी अजून चांगलं व्हिडिओ आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल, तरी काही त्रुटी असेल माझ्याकडनं होऊ शकेल तर कृपया मला कळवा। आणि चांगला जर व्हिडिओ असेल, काही समजलेलं नसेल माझ्या या व्हिडिओमध्ये, तरी आपण जर मला कळवाल तर ते बरं होईल। 9890068468 माझा नंबर आहे, नाव विक्रांत मनोरे। तर चला मित्र, आपला वेळ आपल्याला जास्त घालवायचा नाही आहे। एडिट या मेनूमध्ये आपण काय काय पाहणार बघा। तर मी हे सिलेक्ट करतो आहे आणि हे सिलेक्ट केलेलं मला इथे नको आहे किंवा हे मला नकोच आहे मुळात, तर मी काय करेल, कट करेल त्याला। जनरल हे तर माहीत आहे आपल्याला, आणि दुसरीकडे त्याला काय करेल, पेस्ट करेल। हे आलं पेस्ट, ॲरोच्या सहाय्याने मी पाहिजे त्या ठिकाणी त्याला नेऊ शकतो। तर कट, कॉपी आणि पेस्ट हा साधा प्रकार आपला सर्वश्रुत आहे। मी पुन्हा एक वेळा सिलेक्शन केलं एका वेगळ्या गोष्टीसाठी, कारण कट कॉपी पेस्ट तर सर्वच करता हो, पण पेस्ट इन टू काय आणि कॉपी मर्ज काय ह्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ। मी जर कॉपी केलं आणि मी असं काही निवडलं आणि मग पेस्ट इन टू केलं तर काय होतं बघा। पेस्ट इन टू हा सिलेक्शन मूव टूल आहे, तर हा जो भाग निवडला होता ना त्या भागातच तो पेस्ट झाला। आणि मी हलवण्याचा प्रयत्न करतो सिलेक्ट मेनूने, मूव मेनूने, हे बघा हा वरती कुठे जाते, बघा हे बघा जातो इथे वरती, नाही म्हणजे हा एवढ्या भागामध्येच हा पेस्ट झाला। आणि म्हणून तर मित्र हो त्याला पेस्ट इंटू म्हटलं, पेस्ट इंटू, इंटू म्हणजे च्या आत, सिलेक्शनच्या आत हा पेस्ट झालेला आहे। तर बऱ्याचशा ऑपरेटरला अशी काही गरज वाटते की त्याला जो पेस्ट केलेला भाग आहे तो तिथेच पाहिजे, तर तो निश्चितच पेस्ट इंटूला जात असतो। पण हे केव्हा, कॉपी करून मग कॉपी म्हणायचं, नंतर भाग निवडून घ्यायचा आणि मग पेस्ट इंटू म्हणायचं। बघा इथे आलं, तर माझ्यामध्ये आपल्याला हे समजलं असेल, पेस्ट इंटू समजलेलं आहे। कॉपी मर्ज काय, मी काय करतो, हा भाग घेतो आणि हा कॉपी करतो। बघा मी जेवढं सहज सिलेक्ट करतोय ना तसं नाही आहे, मला एवढा वेळ नाही की हे सगळं हळूहळू निवडत बसू, पण मात्र तुम्ही एक लक्षात ठेवायचं, असं सिलेक्शन करायचंच नसतं मला, मला हे समजून सांगायचं आपल्याला नेमकं काय, म्हणून मी हे सिलेक्शन करतोय, म्हणून तुम्ही करू नका। तुम्ही सिलेक्शन, तुम्हाला समजा ह्या झाडावर ह्या फांद्यांवर काही प्रयोग करायचे तर फांद्या निवडायला तुम्हाला वेळ लागणार आहे, अर्थात मॅजिक बँडने आणि बाकी मी तुम्हाला सिमिलरने सांगितलं आहे मगाशी, त्याच्याने तुम्ही निवडू शकता। पण हे असं निवडणं चुकीचं आहे, पण हे सांगायचं आहे, शिकवायचं आहे, म्हणून मी असं निवडलं, गैरसमजूत दूर करा। मी हे सिलेक्ट केलेलं आहे आणि मला सांगायचं आहे की मर्ज काय, कॉपी मर्ज। मी एडिटला क्लिक केलं आणि कॉपी मर्ज येत नाही आहे,
समजणे मी जर कॉपी केलं, समजा मी कॉपी करतोय जाऊ द्या, हां समजलं मला समजलं काय झालं, पहिल्यांदा साधं कॉपी करा आपण आणि एक दुसऱ्या एका फाईलवर आपण पेस्ट करा त्याला. समजा ह्या फाईलवर मी पेस्ट केलं त्याला, बरोबर आहे, तर ओरिजिनल मागचा भाग आहे आणि हा तिकडनं फाईलवरनं आणलेला आहे. तर आता मला हे मागचा पण पाहिजे आहे, हा हा प्रमुख फोटोचा मागच्या फोटोचा आणि हे आत्ता आणलेलं आहे ना हे पण पाहिजे, दोघं पाहिजे. तर बरेचसे ऑपरेटर काय करतात, फक्त कॉपी म्हणतात हां आणि दुसऱ्या एका फाईलवर जाऊ आपण आणि पेस्ट करतात. तर तो त्याच्या मागचा भाग आला कुठे, पहिला जो कॉपी केला तोच भाग आला, त्याच्या मागचा जे झाड्यांच्या फांद्या होत्या त्या कुठे आल्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इथे आपण चुकतो आणि आपण अनेक पुस्तकं वाचतो, पुस्तकातून आपल्याला समजत नाही आणि म्हणून हा प्रॅक्टिकली खटाटोप आहे. तर मला हे तुम्हाला सहज सांगायचं होतं की आपल्याला पेस्ट केलेल्या भागाचा मागचा भाग पण जर हवा असेल काही कारणास्तव तर त्याला आपल्याला आणता येतं. ती फाईल शोधतोय आहे, तर आपण कॉपी नाही म्हणायचं मित्र, कॉपी मर्ज म्हणा. कॉपी मर्जला क्लिक केलं आणि या आता कुठलाही फोटो आता पेस्ट करा. बरं भाऊ आहे, आता तर नीट समज दिलं. तर या ठिकाणी अत्यंत सांगण्याला आनंद होतोय की आपण कॉपी केलेला भाग हा प्रथमता होता, त्यानंतर दुसरी फाईलचा हा भाग होता फांद्या, आता तिसऱ्या फाईलचा हा मागचा भाग आहे. काही हे झाडं झुडपं पण पाहिजे असं, तर साधं कॉपी नका म्हणा, कॉपी मर्ज म्हणा आणि मी मुद्दाहून नवीन फाईलवर जातो. आणि पेस्ट म्हणतो, आता तीन भाग येतील याच्यात, करू पेस्ट आहे. त्याच्यामध्ये हा एक भाग आला, मी झूम करतोय आपल्यासाठी, हा एक आला पहिला कॉपी होता, हा नंतरचा आणि हा हे बघा झाड झुडप आहे तिसरा, त्याला कॉपी मर्ज म्हणतात. समजलं आपल्याला कॉपी मर्ज काय. त्यानंतर आपण निघालो इथे की काय आहे फील आणि काय आहे स्ट्रोक. मी जे काही एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो, आवडेल ते आपल्याला. बऱ्याचदा काय होतं, आपण पेस करतो ना आणि पेस केल्यानंतर आपल्याला ते लहान करायचं असतं, तर ते लहान होणार नाही मित्र, फक्त आलेले लहान नाही होते, फक्त हे हलतं इकडनं तिकडे, मला हे लहान करायचं आहे. तर कोणीने आपल्याला असं सांगेल लहानच निवडायचं होतं मग, तर मला हसू येईल ते ऐकताना. लहान न निवडता सुद्धा पेस्ट केलेला भाग आपल्याला लहान करता येतो आणि तोच मेनू आपण निवडलेला आहे. एडिटमध्ये जायचं मित्र आणि फ्री ट्रान्सफॉर्मला क्लिक करायचं, बघा चौकट आली फ्रेम आणि ती थोडी इथे ट्रॅक करायची माऊस, झाला की नाही हा लहान भाग, झाला मोठा भाग, फिरोदा पण येतोय. पेस्ट केलेला भाग आपल्याला लहान मोठा सुद्धा करता येतो फ्री ट्रान्सफॉर्मने. त्याच फ्री ट्रान्सफॉर्मच्या खाली ट्रान्सफॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्केलने लहान मोठा करता येतो, स्केल आहे बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रोटेट करता येतो, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्क्यू करता येतो, स्क्यू जरा बघा वेगळं आहे. त्यानंतर आपल्याला डिस्टॉर्ट करता येतो, फरक आपला तुम्ही. त्यानंतर आपल्याला पर्स्पेक्टिव, ते टेक्निकल वर्ड आहे ते बघा, किंवा पुन्हा मी त्या ट्रान्सफॉर्मला जातो आहे, आपल्याला ते रोटेट करता येतं 180 डिग्री ने. पेस्ट केलेलं हे जरा फक्त पेस्ट केल्यावर आपल्याला क्लॉकवाईज म्हणतात त्याला, घड्याळ्याच्या दिशेने आणि काउंटर क्लॉकवाईज घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने.
काही पेस्ट केलेलं असेल ना ते आपल्याला घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते पेस्ट करता येतं. याचं आपल्याला प्रतिबिंब पण करता येतं, आरशातलं प्रतिबिंब. मी काय करतो, एक हा भाग घेतो आहे, आपल्याला हा इकडच्या साईडला आहे, इकडच्या साईडला दाखवायचा आहे. मिरर इमेज म्हणतो आपण याला, फ्लिप. हे बघा उलटा झाला, समजलं आपल्याला. समजणार सुद्धा नाही कोणाला काय, यालाच तर फोटोग्राफी म्हणतात. अर्थात हा थोडासा दिसतोय आपल्याला, पण आपण याला थोडासा का होईना वाढून घेऊया. क्रेन आणि क्रेन इकडं नाही दिसत आहे, तरी सगळी फोटोशॉपची कमाल आहे मित्र हो. त्यानंतर आपल्याला जायचं आहे फील काय आणि स्ट्रोक काय याच्याकडे. मी एक भाग निवडला हा आणि मला याच्या बॉर्डरला रंग द्यायचा आहे, बॉर्डर एक फ्रेम तयार करायची आहे, त्याला स्ट्रोक म्हणूया मित्र हो. तो विचारतो तुम्हाला किती स्ट्रोक द्यायचा आणि कुठल्या कलरचा द्यायचा. आपण याच्यामध्ये ब्लॅक कलरचा घेऊया आणि हा 1x आहे ना, पिक्सेल आहे ते, 20 करूया. कमी करू थोडे, 10. बघितलं का आपण बॉर्डर तयार झाली. कंट्रोल डी करून मी ते डॉटेड लाईन काढून टाकली. तर असा आपल्याला एक विशिष्ट भाग जरा वेगळा झूम पद्धतीने दाखवता येतं. किती छान फोटोग्राफी आहे. मी एका फोटोवर पण हा प्रयोग करेल, आपल्याला आवडेल अजून. व्हेरी सॉरी. बघा स्ट्रोक कमी करतो मी, 5. वेगळा थोडासा फोटोचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय. तर याला स्ट्रोक म्हणतात. फील म्हणजे का, आतला भाग जो आहे ना तो रंगवणे. फील म्हणजे भरणे, फील. त्यांनी सांगितलं कुठल्या कलरने भरायचं आहे, फोरग्राऊंड का बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड व्हाईट आहे, फोरग्राऊंड ब्लॅक आहे. तर आपण ब्लॅकने भरला तर हा पूर्ण भाग भरला जाईल, आपल्याला दिसणार नाही पूर्ण भरला गेला. पण असं भरणं योग्य नाही आहे. आपण असं भरायला निघालो की दिसायलाही हवं मागचं चित्र आपल्याला. अंडू करून मी पुन्हा मागे आलो. अंडू रिडो आपल्याला कल्पना आहे. मी फील करतो आहे आणि ही कॅपॅसिटी मगाशी आपण पहिल्या लेसनमध्ये बघितली. मी फक्त 50% घेतले मित्र. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला तेवढा भाग जो आहे तो डल करता आला. फील हा प्रकार आहे भरणे. मी फोरग्राऊंड भरलं, बॅकग्राऊंड पण भरता येईल. बॅकग्राऊंड म्हणजे हा व्हाईट कलर आहे किंवा तिथे ग्रे कलर पण दिलेला आहे, कुठलाही कलर आपल्याला भरता येतो. मला लाल कलरने समजा भरायचं असं नाही तर मग मी इथे क्लिक करतो आणि लाल कलर पहिल्यांदा निवडून घेतो. पण कलर इथून निवडायला लागतील मग तो लाल कलर येईल. फील फोरग्राऊंड आता पूर्ण लाल येणार नाही, पुन्हा लाळायला तर हा चेहरा दिसणार नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला फील करता येत आहे. आपण पुढच्या प्रयोगाकडे चाललोय. प्रयोगाचं नाव आहे याच्यात पण आपल्याला भरता आला असता की काय आहे फेड. जे काही करतो ना आपण, समजा मी ब्रशिंग करतो इथे, तर मला फेड ब्रश क्लिक करायचं आहे आणि मी पाहूया काय होतंय. तर समजलं काय फेड झालं, म्हणजे जे काम करतात ना आपण ते जर जास्त प्रमाणात झालं असेल ना
तर इथे प्रत्येक गोष्टीला फेड आहे. हे 100% आहे म्हणजे असं इमॅजिन केलंय. 100% आपण एकदम हलकं करूया. बघा पाठीमागे दिसतं काय झालं. फक्त हे ब्रशिंगसाठी आहे का तसं नाही आहे. आपण समजा रबर फिरवला याच्यावर, सॉरी रबर लहान करूया. पहिल्यांद रबर इथून लहान केलं जातं आणि मी हे रबर असं फिरवलं, फेडी द्या जर बघूया काय होतं. हे बघा रबर जे फिरवलेलं आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी झाला. जी क्रिया कराल ना, मग अशी फील केलं होतं मी. आता तर ब्रश केला, आपण फील करूया. समजा हा भाग घ्या आणि याला फील करूया आपण आणि मला कमी करायचं आहे फेड फील. म्हणजे क्रिया झाल्यावर सुद्धा आपल्याला ते करता येऊ लागेल. तर त्या संदर्भात आहे. स्टेप बॅकवर्ड म्हणजे आपण पाठीमागे पाठीमागे जातो. आपल्याला एक ब्रश डिफाईन करायचा आहे. शेवटचा प्रकार काय, पॅटर्न मी नंतर सांगणार आहे. डिफाईन ब्रश, तर आपल्याला एक ब्रश पण तयार करता येतो. ब्रशवर यायचं, एक सिलेक्ट करून घ्यायचा भाग. मला हा जो आहे ना असाच ब्रश पाहिजे. साधे ब्रश नको आहे मला, किंवा हे मला कुठेतरी बॅकग्राऊंडला टाकायचं आहे. तर मी काय करेन, डिफाईन ब्रश म्हणेल. बघा तो कलर आला इथे, आय मीन तो सीन आला. ओके म्हटलं आणि मी नवीन फाईलवर जातो. मित्र बघा काय होतं. मी इथे बॅकग्राऊंड देतोय ग्रॅडियंटने आणि त्या ब्रशवर जातोय. तर सर तो ब्रश कुठे आहे, तर याला क्लिक केलं ना सगळ्यात खाली येईल तो ब्रश. हे बघा इथे खाली आला का, 160 नंबर त्याने स्वतः दिला. बघितला का तो सीन आला इथे आला दिसतोय. म्हणजे आपल्याला आता बॅकग्राऊंडला तो फोटो देता येतोय बघा. पण याला तुम्ही फ्री ट्रान्सफॉर्मने वाढवू नाही शकत, तर याला पण वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करा. नाही चुकीचं होईल. तर आपल्याला पाहिजे त्या याचे ब्रश बनवता येतात. मी पुन्हा एक वेळ त्या फोटोवर येतो आहे. एडिटवर पहिले सिलेक्ट करायचं, पण डिफाईन ब्रशवर यायचं. बघा ओके करायचं. कुठल्या एका नवीन फाईलवर जाऊ आपण आणि आता ब्रश बघा इथे खाली सगळ्यात शेवटचा. तुम्ही कलर बदला इथला. रबर स्टॅम्प सारखं आहे, व्हाईट कलर करा. निगेटिव्ह होईल. अशा पद्धतीने आपल्याला या फोटोशॉपमध्ये काम करता येत आहे. तर माझ्या मते आपल्याला हा मेनू समजलेला असेल. जर नाही समजला असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे विक्रांत मनोरे माझं नाव, 9899006848 या मोबाईल नंबरवर माझ्याशी आपण संपर्क साधू शकतात. याच्यामध्ये काही जे फोटो मी ज्या फोटोवर प्रोजेक्ट केलेले आहे त्या फोटोला काही जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला माफ करा. मला फोटोची छेडछाड करायची नव्हती. मला फोटोशॉपमध्ये मला सांगायचं होतं की असं असं आपल्याला काम करायचं असतं आणि म्हणून मी काही फोटो आदरयुक्त लोकांचे, रिस्पेक्टेड लोकांचे मी या ठिकाणी निवडलेले होते की जेणेकरून तुम्हाला तुमचे ते आयकॉन असतात आणि तुम्हाला आवडतं अशा फोटोवर काम करायला, हे तुमचा अजून इंटरेस्ट पण त्या ठिकाणी तयार होतो. तर जे काही असेल मी बाकीच्या फोटोशॉपच्या लेसनमध्ये वेगळे फोटो घेईन किंवा सीन सिनेरीचे फोटो घेईन, म्हणजे तिथे कोणाचं काही ऑब्जेक्शन नसेल. तर थँक्यू, नाईस टू मीट यू, गुड डे.